तर नवाब मलिक यांना कोर्टाकडून दिलासा मिळाला आहे. मलिकांच्या जामिनाला 3 महिन्यांची मुदतवाढ देण्यात आलेली आहे. जामिनाला सुप्रीम कोर्टाकडून मुदतवाढ देण्यात आली आहे. मलिकांच्या तब्येतीत सुधारणा नसल्याची माहिती आता समोर येते. तर मलिकांच्या जामिनाला आणखी 3 महिने मुदतवाढ देण्यात आली आहे. नवाब मलिक यांना कोर्टाकडून दिलासा मिळालेला आहे. मलिकांच्या जामिनाला 3 महिन्यांची मुदतवाढ देण्यात आलेली आहे. तर सुप्रीम कोर्टाकडून मुदतवाढ देण्यात आलेली आहे. खरं तर मलिकांच्या तब्येतीत सुधारणा नाही आहे आणि त्यामुळे कोर्टाकडून ही मुदतवाढ देण्यात आली असल्याची माहिती समोर आली आहे. आणि या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आपले प्रतिनिधी सुमेध साळवे यांच्याकडून. सुमेध, खरं तर मलिकांच्या तब्येतीत सुधारणा नाही आहे. सध्या त्यांची प्रकृती कशी आहे आणि काय अधिक अपडेट या सर्व संदर्भात येते आहे? नक्कीच ऋतुजा, आपण पाहायला गेलं तर नवाब मलिक यांची जी जामीन होते ती 3 महिन्यासाठी देण्यात आलेला आहे. मात्र दुसरीकडे पाहायला गेलं तर 11 ऑगस्टला नवाब मलिक यांना पहिला जामीन जो आहे तो वैद्यकीय अनुषंगानं तो जामीन मंजूर करण्यात आला होता आणि त्याचा कार्यकाळ जो आहे तो उद्या संपणार होता. आणि याच्या अनुषंगानं सुप्रीम कोर्टामध्ये नवाब मलिक यांनी धाव घेतली होती आणि सुप्रीम कोर्टाने देखील त्यांना आता दिलासा दिलेला आहे. 3 महिन्याचा मुदत जी आहे ती देण्यात आलेली आहे. नवाब मलिक यांची एक किडनी जी आहे ती खराब आहे. ती अद्यापही प्रकृती जी आहे किडनीची ती सुधारत नाही असा दावा जो आहे तो वकिलानं केलेला आहे. आणि एकंदरीत पाहायला गेलं तर नवाब मलिक यांची किडनी सुधारण्यासाठी वैद्यकीय अनुषंगानं सुप्रीम कोर्टानं 3 महिन्याचा जामीन जो आहे तो नवाब मलिक यांना देण्यात आलेला आहे. आणि वकिलांचा युक्तिवाद देखील असाच होता की नवाब मलिक यांची प्रकृतीमध्ये कुठेही सुधारणा होत नाही आणि त्यांची प्रकृती सुधारावी या अनुषंगानं त्यांना वैद्यकीय जामीन मिळावा या संदर्भात त्यांनी विनंती केली होती आणि सुप्रीम कोर्टाने ती विनंती स्वीकारून त्यांना आता 3 महिन्याचा जामीन दिलेला आहे. नवाब मलिक यांची प्रकृती हळूहळू आता सुधरेल अशी आशा वकिलांनी व्यक्त केलेली आहे. मात्र सध्या प्रकृती जी आहे ती अद्यापही सुधारलेली नाही. नवाब मलिक यांच्या जवळपास 1 किडनी जी आहे ती 40% डॅमेज झालेली आहे आणि त्याच्यामुळे आता ती ग्रोथ करण्यासाठी तिला ॲक्टिव्ह करण्यासाठी वेळ लागणार आहे आणि त्यामुळेच आणखीन आम्हाला वेळ द्या, वैद्यकीय जामीन द्या असा युक्तिवाद जो आहे तो नवाब मलिक यांच्या वकिलाने केला होता. आणि याच अनुषंगाने सुप्रीम कोर्टाने देखील त्याला आता कुठेतरी दिलासा दिलेला आहे. नवाब मलिक यांची प्रकृती आता या संदर्भात सुधारण्यासाठी सुप्रीम कोर्टाने हा न्याय दिल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. ऋतुजा, अगदी सुमेध, खरं तर आता ही 3 महिन्याची मुदतवाढ देण्यात आली आहे. मात्र त्यांची एकूण प्रकृती पाहता या मुदतवाढीत आणखी काही वाढ होण्याची शक्यता वाटते का? काय अधिक निर्णय सुप्रीम कोर्टाकडून येऊ शकतो? नक्कीच, आपण पाहिलेलं तर ऋतुजा एकंदरीत पाहायला गेलं तर नवाब मलिक यांची ज्यावेळेस 11 ऑगस्टला नवाब मलिक यांचा जामीन मंजूर झाला होता त्याच्या आधी युक्तिवाद जो होता तो युक्तिवाद अशा युक्तिवादामध्ये त्यांच्या वकिलाकडनं सांगण्यात आलं होतं की नवाब मलिक यांना डायबिटीज आहे, त्याचबरोबर नवाब मलिक यांच्या वजनामध्ये घट झालेली आहे आणि नवाब मलिक यांना रक्तदाब आहे, त्याचबरोबर मधुमेहाचा त्रास असल्यामुळे नवाब मलिक हे दीर्घकाळ एका जागे बसून राहू शकत नाहीत आणि त्यांची प्रकृती खालावले त्याच्यामुळे त्यांना जास्त रोगाला सामोरं जावं लागतं आणि त्याचबरोबर त्यांची किडनी देखील डॅमेज झालेली आहे. त्याच्यामुळे त्यांना आणखीन सुधारण्यासाठी त्यांना एका हॉस्पिटलमध्ये जाण्याची गरज आहे आणि त्यांना योग्य ती ट्रीटमेंट करण्याची गरज आहे असा युक्तिवाद जो 11 ऑगस्टच्या अगोदर वकिलाने केला होता आणि त्यानंतर आत्ता आपण पाहायला गेलं तर त्यांना परत एकदा 3 महिन्याचा सुप्रीम कोर्टानं न्याय दिलेला आहे. मात्र दुसरीकडे पाहायला गेलं तर नवाब मलिक यांची 40% किडनी जी आहे ती डॅमेज असल्यामुळे त्यांना ग्रोथ करण्यासाठी त्यांना ॲक्टिवेट होण्यासाठी ती किडनी बळबूट बनण्यासाठी तिला जवळपास 1 ते 1.5 वर्ष लागू शकतं असा अंदाज जो आहे तो डॉक्टरांचा आहे. आणि कुठेतरी नवाब मलिक यांची पूर्णपणे प्रकृती चांगली राहण्यासाठी जवळपास 1 ते 1.5 वर्ष लागू शकतं आणि याच अनुषंगानं सुप्रीम कोर्ट देखील न्याय देईल अशी आशा जी आहे ती वकिलांनी व्यक्त केलेली आहे. ऋतुजा, त्यामुळे ही मुदतवाढ आणखी वाढेल काही पाहणं महत्त्वाचं असणार आहे. सुमेध, धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहिती संदर्भात.